नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझीच एक गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, मी दिसायला एवढी काही देखणी नव्हते आणि त्यामुळे आमचे हे माझ्यावर जरासुद्धा प्रेम करत नसायचे. मला अगदी प्रेमाने कधी बोलले पण नाहीत आणि कधी जवळ घेतलं पण नाही. लग्नाला अगदी 2 ते 3 वर्षं झाली होती, मात्र मला कधी आठवत नाही की त्यांनी मला बाहेर कुठे फिरायला नेलं होतं. कधी 4 लोकांमध्ये मला घेऊन गेले होते असं कधीच झालं नव्हतं. आता तर ते मला लक्ष पण देत नसायचे, जास्त करून ते त्यांच्या कामामध्येच गुंतलेले असायचे. मला त्यांना बोलू वाटलं म्हणून मी फोन केला तर ते माझा फोनसुद्धा उचलत नसायचे. मला खूप वाईट वाटायचं. आता मला पण वाटायचं की ह्यांनी मला रात्रभर प्रेम करावं आणि मला सुख द्यावं. मात्र आम्ही एका खोलीमध्ये झोपत असून त्यांचं तोंड तिकडे आणि माझं इकडे असं असायचं. ते एका कोपऱ्यात आणि मी एका कोपऱ्यात. मला खूपच घाईवरून यायचं आणि माझं आता कशातच मन लागत नव्हतं. मी काही करू पण शकत नव्हते आणि कोणाला ह्या गोष्टी सांगू पण शकत नव्हते. एक दिवशी झालं असतं की आमच्याच इथे एक मजूर होता, तो आमच्या दुकानामध्ये काम करायचा. कधी काळी तो घरी पण येत असायचा काही कामानिमित्त. एक दिवशी माझं खूप मन झालं कारण की त्याला थोडेसे पैसे पाहिजे होते. मात्र तो दुपारचा आला होता. आमच्या ह्यांनी त्याला पैसे देऊ नको म्हटले होते. माझ्याकडे होते पैसे, त्यांनी खूप विनंती केली. तेव्हा मग मी ठरवलं की त्याला पैसे द्यायचं. मात्र अचानक माझ्या डोक्यामध्ये आलं की हा दिसायला काही वाईट नाही, देखणं तर आहेच. त्याच्यासोबत मादला हा मदतच करू शकतो कारण की हा कोणाला बोलणार पण नाही. तो इथल्या गावचा नव्हता, त्यामुळे इथं कोणाची ओळख पण नव्हती. माझं मन खूपच म्हणू लागलं की ही संधी सोडायला नको. मात्र मला कधीकधी भीती पण वाटायची, ही गोष्ट ह्यांना समजली किंवा कोणाला कळाली तर माझं कसं व्हायचं. ह्यांना तर तीच संधी पाहिजे. कधी मी चुकीत घावते आणि मला कायमची ते कधी सोडतात असं झालं होतं आणि मी विचार करत होते. मात्र नंतर माझंच मन म्हणू लागलं की ही संधी मिळणार नाही. ते घरातून सकाळी 9 वाजता जायचे आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजायचे घराकडे यायला. तोपर्यंत मी घरी एकटे असायचे. माझे सासू सासरे काही शेताच्या कामानिमित्त किंवा कधी काळी कुठे ना कुठे जातच असायचे आणि मी एकटी असली की मग मला घर नुसतं खायलाच उठायचं आणि कशात मनच लागत नसायचं. त्यावेळेस माझं मन म्हणत होतं की आपण पण त्याला विचारावं, पण तो कोणाला बोलेल हेच भीती वाटत होती. मी दिसायला तशी देवळी देखणी नव्हते. सावळी जरी असले तरी मात्र स्वतःला मी व्यवस्थित ठेवलं होतं आणि स्वतः मी नेहमीच व्यवस्थित वागत असायचे. आमचं घर एका बाजूस होतं आणि रानातली वस्ती असल्यामुळे कधी काळीच कोणी एखादा पाहुणा येत असायचा आजूबाजूचे, तर कधी आमच्या ह्यांच्या भ्याने कधी दारातसुद्धा येत नसायचे. एवढं मोठं घर असून त्याच्यात मला मात्र सुख मिळत नव्हतं हेच माझं मन म्हणायचं. आता काही पण करून मला त्याला बोलवावंच लागणार होतं. मी त्यांना फोन पण करू शकत नव्हते. त्यावेळेस असेच 2-3 दिवस निघून गेले आणि एक दिवशी तो घरी आला आणि योगायोग म्हणजे घरी त्या दिवशी कोणी नव्हतं. मी नुसतंच घरातील आवरलं होतं आणि आता जेवण करूनच मी बसणार होते. तोपर्यंत कोणाच्या तरी गाडीचा आवाज आला. मी म्हटलं ह्यावेळेस कोण आलेत, ह्यांची तर गाडी नसेल ना. म्हणून मग मी खिडकीतून पाहिलं तर तोच होता मजूर आणि त्यावेळेस मी त्याला पाहून खूपच आनंद झाले आणि माझ्या मनात टचकिरनं तो विषय आला आणि आता हीच वेळ आहे असं माझं म्हणू म्हणू लागलं. त्यावेळेस त्याला सगळे हम्या म्हणायचे. मी त्याला हमंतराव असं म्हटलं. मी खूपच गोड अगदी शब्दातून त्याला बोलले होते, काय हो आज कशी काय इकडे वाट काढली, या ना घरामध्ये असं मी म्हणता त्यांनी घरामध्ये आले आणि बाजूलाच बसले होते. मी जेवणाला ताट घेतलं होतं. त्यावेळेस मी म्हटलं की बसा, आता आलाय तर जेवण पण करून जावा. त्यावेळेस ते लाजत होते आणि म्हटले नको नको, मी घरून येताना जेवण केलं आहे. त्यावेळेस मी म्हटलं का हो आमच्यातली खायचं नाही का, तर ते म्हटले नाही हो तसं मला भूक नाही. मी म्हटलं की पण माझ्यासोबत 2 घास खावे लागतील. मग असं म्हणतात ते म्हटले की बरं. मग
ते बसले असताना मी पण त्यांना ताट वाढलं आणि ते माझ्याजवळ होते. मुद्दाम त्यांनी मी माझ्याकडे पाहावं म्हणून मी चांगलेच अगदीच वेगळ्याच पद्धतीने बसले होते आणि त्यांच्या पुढे अशी काही बसले होते की त्यांना माझं सगळं सौंदर्य दिसावं. मात्र ते खाली मान घालून त्यांचं चालू होतं. कसं काय आलात तुम्ही असं मी म्हणताच ती म्हटले, अहो गेल्या आठवड्याचा पगारच दिला नाही मालकाने म्हणून म्हटलं की घरी असेल तर त्यांच्याशी भेट होईल. ते माझा फोन पण उचलत नाहीत. त्यावेळेस मी म्हटलं ते कोणाचा फोन उचलतेत, माझा पण फोन ते उचलत नाहीत आणि एक शब्दसुद्धा माझा ऐकून घेत नाहीत. तर ते म्हटलं मग आता कसं करायचं, मला अव थोडीशी नड आहे आणि पैसे पाहिजे होते. मी म्हटलं किती पाहिजेत आणि त्यांनी आकडा सांगितला. मी म्हटलं की आता माझ्याजवळ तर नाहीत, मात्र त्यांनी माझ्याजवळ ठेवले जरी नसले तर मी अगदी माझ्याजवळचे पैसे तुम्हाला देते, मात्र ही गोष्ट कोणाला बोलायची नाही. नंतर त्यांनी तुम्हाला दिलं की ते पैसे मग मला द्या, चालेल का? ते म्हटले चालेल. की त्यावेळेस मी म्हटलं पण एका अटीवर मी देते. तर ते म्हटले काय बोला की काय काम आहे. त्यावेळेस मी म्हटलं पण काम असं आहे, ही गोष्ट कोणाला बोलायची नाही. ते विचारात गुंतले आणि एवढं काय काम असू शकतं असं ते मनातल्या मनातच म्हणू लागले. त्यावेळेस मी इकडे तिकडे पाहिलं आणि आजूबाजूला कोण आहे का बघितलं. त्यावेळेस ते अगदी आश्चर्यचकित आणि विचारात पडले की असं काय असू शकतं. त्यावेळेस मी म्हटलं की हे बघा हनुमंतराव, आता तुम्हाला तर माहीत आहे मी घरी एकटीच असते आणि तुमचे मालक तर मला जरासुद्धा अगदी विचारत नाहीत काही लागतं काही नाही. आता मी तरुण आहे, तुम्हाला कशी वाटते मी. त्यावेळेस त्यांना काही समजलं नाही आणि ते माझ्याकडे पाहू लागले. त्यावेळेस ते म्हटले की चांगलं दिसतंय की. त्यावेळेस मी म्हटलं पण तुम्हाला असं वाटतं आहे पण ह्यांना नाही वाटत ना. तुम्ही माझी जर इच्छा पूर्ण केली आणि माझं जर मन शांत केलं तर इथून पुढे तुम्हाला मी काहीच कमी पडून देणार नाही आणि तुम्हाला म्हणेल तेवढा आणि म्हणेल ते मी सगळं सुख देईन, पैशा पाण्याचं असो किंवा कोणतं पण असो. मात्र तुम्ही मला सुख दिलं पाहिजे आणि एका अजून काही तुम्ही बायकोवर जसं प्रेम करता तसं माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. त्यावेळेस ते म्हटले अहो तुम्ही काय म्हणताय. त्यांनी बाजूलाच होते, त्यांचं जेवण झाल्यामुळे त्यांनी हात धुतला आणि त्यांना मी म्हटलं की बसा ना तिथे थोडा वेळ, माझं ऐकून तरी घ्या. तर ते म्हटले की हां बोला. त्यावेळेस मी असं म्हणत असताना ते फक्त ऐकत होते आणि शांत होते. ते म्हटले पण ही गोष्ट बाहेर कुणाला समजली तर माझं गावात राहणं मुश्किल होईल आणि माझं होत्याचं नव्हतं होईल. मी म्हटलं ही गोष्ट कशाला कुणाला सांगायची आणि मी काय येडी आहे का या गोष्टी कुणाला कळून द्यायला. आपल्या दोघांमध्येच उलट तुम्हीच कोणाला बोलू नका. जेव्हा कधी माझं मन होईल तेव्हा मात्र मी तुम्हाला सांगत जाईन, तेव्हा तुम्ही यायचं. कधी कधी तुम्हाला माहीत आहे मी रात्रभर एकटी असते आणि घरी कोणी नसतं, त्यावेळेस तर आपलं भेटणं नक्कीच होईल. आणि तुम्ही आलाय म्हटल्यावर मी पण तुमच्या सेवेसाठी पाहिजे ते देईन असं मी त्यांना म्हणून दाखवलं. आणि मी विचारात गुंतले आता हा काय म्हणतो आहे. नाही म्हटलं तर आजपासून मी त्याला बोलणारच नाही असं मी त्यांना म्हटलं. तर ते म्हटले की तुम्ही म्हणताय खरं आहे, मात्र मला पण सगळं बघायला पाहिजे कारण की तुम्हाला माहीत आहे ना आमची परिस्थिती कशी आहे. काम केल्याशिवाय कधी कधी जीवन पण भेटत नाही. मी म्हटलं की तुम्ही त्या विचारच करू नका, तुम्ही माझे झालात आणि मी तुमची झाले की तुमची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मी असं म्हणताच ते लगेच तयार झाले आणि आम्ही बाजूला बसलो होतो. त्यावेळेस ह्यावेळेस कोणी येणार नाही मला माहीत होतं. त्यांनी अगदी माझ्याजवळ आले आणि मला घट्टच मिठी मारली. इतक्या दिवस माझं रोजच मन व्हायचं आणि तुम्ही असं टकलावून माझ्याकडे पाहायचं तेव्हाच वाटायचं की आत्ताच जावं आणि तुम्हाला घट्ट मिठी मारून चांगलाच तुम्हाला उभारा द्यावं. मात्र कधी कधी असं वाटायचं की तुम्हाला आवडते की नाही. त्यावेळेस ते मला म्हणत होते आणि मी ऐकत होते, म्हणजे आधीपासून त्यांना मी आवडत होते हे मात्र नक्की होतं. ते तिथे चालू झाले. मी म्हटलं इथे नको, आतमधल्या खोलीत जाऊया तुम्ही, हा पुढे मी आलेच असं म्हणून ते आतमधल्या खोलीत गेले आणि मी बघितलं की इकडे तिकडे कोणी नाही ना, नाहीतर ह्यावेळेस कोणीतरी यायचं तर कोणीच नव्हतं. त्यावेळेस
मी त्यांच्याकडे गेले, दरवाजा बंद केला आणि त्यांनी म्हटले की आजपासून बघा मी किती प्रेम करतो आहे, ह्या गोष्टीचा चांगलाच मला अनुभव आहे. बायगत जवळ घेऊन मला सुखाचा वर्षाव देऊ लागले. इतक्या दिवसांची, इतक्या वर्षांची मी भुकेजलेली होते, त्यामुळे ते जसे म्हणेल ते मी सगळं त्यांना करत होते. आणि तो अगदी दिसायला रांगडा होता, रोज आमच्या इकडेच काम करून अगदी पिळदार आणि धेप्पाट झालेली त्याची शरीरसृष्टी कमालीचीच होती. आणि त्याने बरोबर वेगवेगळ्या पद्धतीत त्या दिवशी दिवसभर 2 ते 3 वेळा मला सुख देऊन मला शांत केलं. इतक्या दिवसातून माझं मन शांत झालं होतं, त्यामुळे मी खूप आनंदित झाले. त्यांनी मागितलेले त्याच्यापेक्षा 2 पट पैसे मी त्यांना दिले. त्यांनी माझा निरोप घेतला. मात्र जेव्हा कधी माझं मन व्हायचं ते यायचे आणि मला असंच आनंदी करून सुख देऊन जायचे आणि माझ्या प्रेमामध्ये जरासुद्धा कमी पडून द्यायचे नाही. आज चक्क 2 ते 3 वर्ष झालं, मात्र सुख म्हणजे काय ते त्याच्यापासूनच मला कळालं. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.